जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। देशभरात 10-22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या अयोध्येतील मंदिर स्थापना प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होत असून आज देशभरात राज्यभरासह मंदिर स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली असून त्या अनुषंगाने नंदुरबार शहरात भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील गणपती नगर परिसरातील रुद्रेश्वर महादेव मंदिराची स्वच्छता भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने नंदुरबार जिल्हा व शहर भाजपचे पदाधिकारी तथा महिला भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। या मंदिर साफसफाई कार्यक्रमाप्रसंगी भाजपचे प्रदेश सदस्य राजेंद्र कुमार गावित तसेच भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष डॉक्टर सपना अग्रवाल उपजिल्हाध्यक्ष काजल मुचले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी भाजप प्रदेश महामंत्री यांनी राज्यासह जिल्ह्यातील रामभक्तनाथ 22 रोजी प्रभू रामचंद्र यांच्या मंदिर प्राणप्रतिष्ठा प्रसंगी साजरा होणाऱ्या विविध कार्यक्रमासंदर्भात आवाहन करत 22 तारखेला दीपावली सणप्रमाणे हा उत्सव साजरा करावा तसेच घरोघरी रांगोळ्या मंदिर स्वच्छता तसेच सदरचा कार्यक्रम हा लाईव्ह असल्या कारणाने ठिकठिकाणी LED स्क्रीन लावून या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा लाभ घ्यावा। फटाक्यांची आतिषबाजी दिवे लावून हा प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्याचे आवाहन यावेळी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी केले आहे। यावेळी भाजपाचे पदाधिकारी राजेंद्र गावित गजेंद्र चौधरी सतीश चौधरी डॉक्टर सपना अग्रवाल खुशाल चौधरी काजल मच्छले रोशनी राजपूत संतोष पाटील जयेश चौधरी मयूर खैरनार कुणाल भावसार रेखा चौधरी प्रथमेश पाटील योगेश चौधरी नीरज पाटील पूनम खैरनार जागृती मोरे जितू मोरे कुसुम रामराजे माधुरी पाटील आदी पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते। सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार। 22 तारखेला विश्वातील सर्वात मोठी दिवाळी भारतात साजरी होणार आहे। तब्बल 550 वर्षाचा संघर्षानंतर अयोध्येमध्ये प्रभू रामांचं मंदिर लोकार्पण सोहळा उद्घाटन सोहळा विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे। एका प्रकारे हा 140 कोटी भारतीयांसाठी ऐतिहासिक आणि आनंदाचा सोहळा आहे। जिथे राम जन्मले त्या अयोध्येमध्ये प्रभू रामांचंच मंदिर होतं, परंतु दुर्दैवानं त्यावेळच्या काँग्रेसच्या सरकारनं त्या सरकारला हे मान्य नव्हतं, त्यांनी सातत्यानं या विषयाकडे दुर्लक्ष केलं, न्यायालयाचा निर्णय प्रलंबित ठेवला। 2014 मध्ये मोदीजींचं सरकार आलं आणि या न्यायालयीन प्रक्रियेला गती मिळाली आणि न्यायालयानं ऐतिहासिक निर्णय दिला की प्रभू रामांचंच त्या ठिकाणी मंदिर होतं। जो बाबर लुटेरा लुच्चा लफंगा ज्याचा आमच्या संस्कृतीशी आमच्या देशाशी कुठलाही संबंध नाही त्याचं त्या ठिकाणी मंदिर किंवा थडगं राहू शकत नाही, मस्जिद राहू शकत नाही, अशा प्रकारचा ऐतिहासिक निकाल आल्यानंतर त्या मंदिर निर्माणाच्या प्रक्रियेला या ठिकाणी प्रारंभ झाला। हिंदूंचा विजय झाला, 140 कोटी देशवासियांचा हा विजय झाला असं मी मानतो। आणि तो क्षण 22 तारखेला आपण सगळेजण साजरा करणार आहोत। प्रत्येक ठिकाणी मी विनंती करेल की प्रत्येक मंदिरावर 22 तारखेला आपण भव्य दिव्य कार्यक्रम करावे, कीर्तन भजन करावेत, महाप्रसाद भंडारा करावा आणि 1 ते 2 वाजेच्या दरम्यान अयोध्येतील कार्यक्रम लाईव्ह त्या ठिकाणी LED स्क्रीन असेल, TV असेल, त्याच्यावर दाखवण्याचा आपण प्रयत्न करावा, अशा प्रकारची सगळ्यांना विनंती। धन्यवाद।